शिंदे गटाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याची परवानगी मिळणार आहे. बहुमत चाचणी झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांना मतदारसंघात जाण्याची परवानगी मिळेल. गेल्या 12 ते 13 दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सुरत, गुवाहाटी आणि गोव्यानंतर आता मुंबईमध्ये कडेकोट बंदोबस्तामध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर बघणार आहोत आज पार पडणाऱ्या बहुमत चाचणी संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. बहुमत चाचणी होण्यापूर्वीच उद्धव आणि आदित्य ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. विधिमंडळ सचिवालयानं एक परिपत्रक काढत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी मान्यता दिली आहे. तसंच सेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. त्याचवेळी गटनेतेपदी अजय चौधरी आणि मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणजे आता विधिमंडळामध्ये ठाकरे गटाला शिंदेंचे आदेश पाळावे लागतील. आजच्या बहुमत चाचणीआधी एकनाथ शिंदे व्हीप जारी करतील. भाजप आणि शिंदे गटाला मतदान करावं असं या व्हीपमध्ये लिहिलं असेल. हा व्हीप जर पाळला नाही तर आदित्य ठाकरे यांच्यासह सेनेच्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई जवळपास अटळ असेल. म्हणजेच मूळच्या शिवसेना आमदारांची कोंडी झाली आहे हे स्पष्ट आहे. कारण एकीकडे ते शिंदे गटाला मतदान करू शकत नाहीत आणि तसं झालं तर आमदारकीच धोक्यात येईल.